आज सगळ्यांना आवडेल असा काहीतरी बेत करूया, आणि टेस्टला देखील अगदी बाहेर खातो तशी टेस्ट आपण घरी सुद्धा आपण बनवू शकतो। तर गरम गरम व्हेज दम बिर्याणी, त्या जोडीला पापड, लोणची आणि कोशिंबीर असेल तर हा मेनू सगळ्यांना नक्कीच आवडेल। तर एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आणि एकदा घरी या पद्धतीने बनवून पाहाल तर पुन्हा पुन्हा नक्कीच या पद्धतीने तुम्ही करून पाहाल, सगळ्यांना नक्कीच आवडेल। काही गोष्टी फॉलो केल्या तर बनवायला एकदम इझी आहे। बाहेर जशी ही व्हेज दम बिर्याणी आपल्याला मिळते तशीच आपण घरी देखील तितकीच टेस्टी आपण घरी बनवू शकतो। तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। व्हेज बिर्याणी आपण बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे कमीत कमी 20 मिनिटासाठी मी भिजत ठेवत आहे। तांदूळ भिजत आहे तोपर्यंत सगळ्या भाज्या आपण मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये टाकत आहे 1 चमचा धनाजिरा पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर मी इथे रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला आहे 2 चमचे, चवीपुरतं मीठ, 1/2 चमचा हळद। सगळे टाकलेले सुके मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेऊया। मी इथे मसाल्यामध्ये रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला आहे, त्याऐवजी तुम्हाला जर घरातला गरम मसाला पावडर वापरायची असेल तर तेही तुम्ही वापरू शकता। तर हे सगळं दही जे आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये टाकत आहे मी 1/2 चमचा आलं लसूणची पेस्ट। टाकलेलं सगळं साहित्य दह्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिक्स झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण भाज्या ॅड करणार आहोत। तर याच्यामध्ये टाकत आहे मी 1/2 वाटीपेक्षाही कमी वाटाणे घेतलेले आहे, त्यानंतर 1/2 वाटी गाजर घेतलेले आहे लांब कापून, 1/2 वाटी फरसबी घेतलेले आहे लांब कापून आणि 1/2 वाटी घेतलेले आहे फ्लॉवर। फ्लॉवर कट करताना मी त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे, ते पाहू शकता। या भाज्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभे कापून त्याचे तुकडे करून याच्यामध्ये टाकत आहे। त्यानंतर टाकत आहे 2 चमचे पुदिना, थोडेसे तुकडे करून टाकलेले आहे, टेस्ट जे आहे ती खूप छान लागते। आणि 2 चमचे हिरवी कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे। यानंतर टाकलेल्या ह्या सगळ्या भाज्या आपण दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे पुदिन्याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। टाकलेल्या सगळ्या भाज्या दह्या आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत, ते पाहू शकता। तर आता याच्यामध्ये मी टाकत आहे 1 वाटी पनीरचे तुकडे। पनीर डायरेक्ट मी इथे भाज्यामध्येच मिक्स करून घेत आहे, किंवा भाज्या शिजवताना आपण सेपरेट हे मॅरिनेशन करून त्यावेळी देखील तुम्ही पनीर ॲड करू शकता। बिर्याणी आहे तर तूप तर असायलाच पाहिजे। इथे ह्या भाज्या मॅरिनेट करतानाच मी इथं कमीत कमी 3 चमचे तूप टाकत आहे। तुपामुळे बिर्याणी जी आहे खूप मस्त होते। तर आता हे टाकलेलं तूप जे आहे पुन्हा एकदा आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि कमीत कमी 20 ते 30 मिनिट आपण ह्या मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। तांदूळ आपण धुवून ठेवलेले होते तर 20 मिनिट ते भिजलेले आहे। भिजल्यामुळे काय होतं, भात जो आहे तो एकदम सुटसुटीत होतो। तर एका साईडला मी आता इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यात टाकत आहे 1 तमालपत्र, त्यानंतर 3 ते 4 लवंग, 4 मिरी, थोडीशी जावित्री, 1 मसाला वेलची, 2 चमचे तेल टाकत आहे त्यामुळे भात जो आहे तो एकदम सुटसुटीत राहील। त्यानंतर टाकत आहे मीठ। मीठ जे आहे आपण रेग्युलर चवीपुरतं टाकतो, त्याच्यापेक्षा किंचित जास्त टाकायचं आहे, कारण इथं भाताच्या क्वांटिटीपेक्षा पाणी जे आहे आपण जास्त घेतलेलं आहे आणि नंतर ते गाळून घेतो, त्याच्यामुळे मीठ कमी पडायला नको म्हणून किंचित जास्त इथं मीठ वापरलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर भिजवून घेतलेले तांदूळ आपण याच्यामध्ये ॲड करूयात। हे सगळं मिक्स करून घेऊया। तांदूळ टाकल्यामुळे पाण्याची इथं उकळी मोडलेली आहे तर गॅस इथं आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। पाण्याला इथे चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवल्यामुळे तांदूळ शिजताना देखील मोकळा शिजला जातो आणि चांगला व्यवस्थित फुलला देखील जातो, त्यामुळे तांदूळ शिजवताना सुरुवातीला तो हाय फ्लेमवरच शिजवायचा आहे। आणि मग शिजत आल्याच्या नंतर 1-2 मिनिटासाठी आपण लो फ्लेमवर ठेवून गॅस बंद करू शकतो। तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचे नाही, साधारणतः 75% तांदूळ आपल्याला शिजवायचे आहेत, म्हणजे थोडासा कच्चेपणा म्हणतो आपण तांदळामध्ये तसा ठेवायचा आहे। किंवा चेक करण्यासाठी शिजलेल्या भाताचा एखादा शीत हातावर घ्यायचा आहे, हातावर असं दाबून प्रेस करून पाहायचं आहे, हलकीशी आतमध्ये कणी राहील इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण नंतर भाज्यामध्ये आपण तांदळाची लेअर देणार आहोत त्यामध्ये व्यवस्थित शिजला जातो।
तर एका साईडला तांदूळ शिजवताना आपण भाजीची देखील तयारी करू शकतो. मी इथं वन बाय वन तुम्हाला एक एक दाखवत आहे, पण भात एका साईडला ठेवून दुसऱ्या साईडला आपण भाजी देखील शिजवून घेऊ शकतो. तर बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ आपला शिजवून तयार आहे, तर आपण आता यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडला मॅरिनेट केलेल्या भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घेऊया. तांदूळातलं पाणी काढून ठेवलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये मी इथं भाज्या शिजवायला घेत आहे. तर पॅन गरम करून घेतलेली आहे आणि त्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये टाकत आहे 2 चमचे तूप. त्यानंतर त्यात टाकत आहे दालचिनीचा 1 तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, 1 चमचा शहा जिरं टाकत आहे. साधं जिरं जरी टाकलं तरी हरकत नाही. आणि मॅरिनेट केलेल्या ज्या भाज्या आहेत आता त्या सगळ्या याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. या भाज्यांमध्येच टाकणार आहे मी 1/2 वाटी तळलेला कांदा. हा जो कांदा आहे मी आधीच तळून घेतलेला होता. हा कांदा लवकर तळण्यासाठी मी काय केलं होतं, कांदा उभ्या आकारामध्ये कापून घेतला होता आणि त्याला थोडंसं तांदळाचं पीठ लावलं होतं आणि हा सुकवून घेतला होता. फॅनखाली सुकवून घेऊ शकता किंवा ऊन असेल तर थोडंसं उन्हामध्ये सुकवून घेऊ शकतो. तांदळाचं पीठ कांद्यावर भुरभुरल्यामुळे त्यातलं मॉइश्चर जे आहे ते लवकर ॲब्झॉर्ब होतं. कांदा थोडासा ड्राय झाला की ते पीठ जे आहे आपण झटकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवं असल्यास लगेच आपण कांदा तळून घेऊ शकतो. कांदा एकदम कुरकुरीत असा तळला जातो, तेलही कमी लागतं आणि वेळही वाचतो. किंवा तुम्हाला जर हवं असेल तर भाज्या टाकण्यापूर्वी तुम्ही इथे कांदा आधी तळून काढून घेऊ शकता, नंतर भाज्यामध्ये तो मिक्स करू शकता. इथं भाज्या देखील पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही आहेत, थोडासा कच्चा राहतील या पद्धतीने त्या शिजवून घ्यायच्या आहेत. इथे एक गाजर मी चेक केलेलं आहे, त्या भाज्या ज्या आहेत बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. तर मी इथं गॅस बंद करत आहे. तर तांदूळ देखील आपला शिजवून झालेला आहे आणि भाज्या देखील शिजवून झालेल्या आहे. तर आता याचे लेयर लावून घेऊया. व्हेज दम बिर्याणी आपण बनवत आहोत तर त्यासाठी शक्यतो जाड बुड असलेलं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. तिथे जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यात आपण ही शिजवून घेतलेली भाजी जी आहे तिथं सगळ्यात आधी मी खाली लेयर देत आहे. इथे पाहू शकतो या पद्धतीने सगळ्यात आधीचा जो भाजीचा लेयर टाकलेला आहे पण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जो आहे रस्सा तो जास्त आहे, त्यामुळे बिर्याणी एकदम सुक्की होत नाही आणि भाज्या आणि तांदूळ जो आहे राहिलेला आपला व्यवस्थित शिजला जातो. मस्त अशा ह्या कलरफुल भाज्या दिसायला खूप छान दिसत आहे. तर आता याच्यावर आपण जो भात शिजवून घेतला होता तो भात मी याच्यामध्ये थोडा थोडा ॲड करत आहे. हा भाताचा एक आपल्याला वरून लेयर द्यायचा आहे. हा लेयर देतानाच आपण इथे पाहू शकता भात जो आहे किती व्यवस्थित शिजलेला आहे, एकदम पांढरा शुभ्र आणि प्रत्येक शीत जे आहे ते सेपरेट झालेलं आहे, चिकटपणा नाही आहे. तर सगळ्यात खाली भाज्यांचा लेयर, त्यावर हा शिजवलेल्या भाताचा लेयर टाकलेला आहे आणि त्यावरून आपण हा पुदिना टाकत आहोत आणि त्याचबरोबर टाकत आहे हिरवीगार कापून घेतलेली कोथिंबीर. दिसायला पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर मी इथे दुधामध्ये केसर भिजवून ते पाणी टाकत आहे, किंवा तुम्ही फूड कलरचा देखील वापर करू शकता. त्यानंतर याच्यावर टाकत आहे उभं पातळ असं कापून घेतलेलं आलं, पाण्यामध्ये मी भिजत ठेवलं होतं आणि ते टाकत आहे. त्याची टेस्ट देखील खाताना खूप छान लागते. आणि त्यानंतर टाकत आहे हा तळून घेतलेला कांदा. वा, दिसायला खूपच मस्त असा लेयर दिसत आहे. त्याचबरोबर इथे अजून तूप किंवा बटरचा देखील तुम्ही वापर करू शकता, इथे ॲड करू शकतो आपण या लेयरमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा हा भाजींचा लेयर आपण वरून देणार आहोत. सगळीकडे व्यवस्थित दुसरा लेयर भाज्यांचा आपण लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे शिजवलेल्या भाताचा लेयर आपण टाकणार आहोत. सगळ्यात वरती भाताचाच लेयर यायला हवा, तर आपण हा सगळा लेयर देऊन झालेला आहे. दुसरा लेयर दिल्यानंतर पुन्हा प्रोसेस सेम, सगळ्यात आधी पुदिन्याची पानं, त्यानंतर हिरवीगार कापलेली कोथिंबीर, त्यानंतर दुधात भिजवलेलं केसर, त्यानंतर मी तर सगळ्यात वरच्या थरामध्ये ह्या उभ्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकत आहे, त्यानंतर आल्याचे उभे पातळ केलेले काप आणि हा तळून घेतलेला कांदा आपण सगळीकडे टाकूया. मस्त असा कलरफुल दिसत आहे. आता इथे सगळ्यात वरती आपण पुन्हा बटर किंवा तूप टाकू शकतो. त्याचबरोबर काही तुम्हाला ड्रायफ्रूटमध्ये काजू टाकायचे असेल तर तिथे काजू देखील तुम्ही टाकू शकता. मी इथे हे तुकडे करून काजू टाकत आहे, हलकेसे मी हे भाजून घेतलेले होते ते वरून हे टाकत आहे. पूर्णतः ऑप्शनल आहे. व्हेज दम बिर्याणीचे लेयर देऊन झालेले आहे. आता नेक्स्ट प्रोसेस ती म्हणजे लो फ्लेमवर याला दम द्यायचं आहे, म्हणजे वाफेवर शिजवून घ्यायची आहे. तर ही व्हेज दम बिर्याणी शिजवताना वाफ कुठून लीक होऊ नये, व्यवस्थित वाफेवर शिजलं जावं म्हणून गव्हाच्या पिठेने आपण असं हे
साइडला सील करून घेणार आहोत, त्यामुळे हे वरून झाकण लावल्यानंतर वाफ कुठून लीक होणार नाही। आता यानंतर आपण इथे हे झाकण लावून त्यानंतर हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटांसाठी आणि त्यानंतर लो फ्लेमवरच आपल्याला पूर्ण बिर्याणी शिजवून घ्यायची आहे। 3 मिनिटानंतर एक मी तवा ठेवलेला आहे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि त्यावर तव्यावर ठेवलेलं आहे बिर्याणीचं भांडं आणि लो फ्लेमवर आपल्याला कमीत कमी हे 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। जशी जशी वाफ वरती येत तसं इथे झाकणालातून पाणी जमा झालेलं आपल्याला दिसत आहे। वरच्या लेअरला टाकलेला पुदिना आणि हिरवीगार कोथिंबीर आपल्याला दिसत आहे, पण जसं बिर्याणी शिजली जाईल पूर्णपणे तिथं वरून हा कलर द्या पाहू शकताय, पूर्णपणे वाफेमुळे चेंज झालेला आहे। वाफ देखील आतमध्ये व्यवस्थित बसलेली आहेत, आता प्रेशरमुळे ह्या पिठामधनं वाफ बाहेर यायला लागलेली आहे, तर आपली बिर्याणी देखील शिजून तयार झालेली आहे। तर गरम गरम व्हेज बिर्याणी पापड लोणचं आणि कोशिंबीर खायला तयार आहेत, आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। वेगवेगळे लेअर आपण इथे पाहू शकता आणि इथे दिसायला देखील वरून मस्त पुदिना आणि पुन्हा कोथिंबीरीने डेकोरेट केलेला आहे, तर एकदम मस्त दिसत आहे, पाहूनच तोंडाला नक्कीच पाणी सुटेल। व्हेज दम बिर्याणीबरोबर पापड लोणचं कोशिंबीर असा बेत असेल तर एकदम मस्त असा मेनू आपल्या घरच्या घरी देखील होऊ शकतो। तर व्हेज दम बिर्याणी घरी नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।